हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मित्रांनो, आज आपण आपला जो ब्रिज कोर्स आहे त्याचा 20 डे आहे. आज आपण रेशो आणि प्रपोर्शनवरचे क्वेश्चन सोडवणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता काय करूया, आपल्याला जे क्वेश्चन दिलेले आहेत सोडवण्यासाठी ते आपण सोडवून पाहूया. तर बघा, या ठिकाणी म्हटलंय, ऑन अ प्ले ग्राउंड 30 क्रिकेट प्लेयर्स अँड 20 खो खो प्लेयर्स आर बिंग ट्रेन्ड. म्हणजे प्ले ग्राउंडवर 30 क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत आणि 20 खो खो खेळणारे खेळाडू आहेत. आपल्याला विचारले फाइंड द रेशियो ऑफ क्रिकेट प्लेयर्स टू द टोटल नंबर ऑफ प्लेयर्स ऑन द प्ले ग्राउंड. तर बघा, इथं क्रिकेट प्लेयर किती आहेत, 30 आहेत हे आपल्याला माहिती आहेत, पण टोटल किती आहेत ते माहीत नाही. मग आपण पहिल्यांदा टोटल प्लेयर्स काढूया. टोटल प्लेयर्स क्रिकेटचे 30 प्लस खो खोचे 20, म्हणजे टोटल किती झाले, 50 झाले. आता रेशिओ काढूया. 2 च्या आधी काय आहे, क्रिकेट प्लेयर्स, मग इथं वरती लिहूया क्रिकेट प्लेयर्स आणि त्याच्या डिनॉमिनेटरला लिहूया टोटल प्लेयर्स. टोटल प्लेयर्स, क्रिकेट प्लेयर किती आहेत, 30, टोटल प्लेयर किती आहेत, 50. तर 30 आणि 50 10 टेबलमध्ये आहेत. बघा, दोघांना 10 डिवाइड करायचं. मग 10 3 30, 10 5 50, मग त्यांचा रेशिओ किती आला, 3:5. ओके, मग आपण इथे लिहू सुद्धा शकतोय, द रेशिओ ऑफ क्रिकेट प्लेयर्स टू टोटल प्लेयर्स इज 3:5. हे असं आपण लिहू शकतोय. ओके, पुढे, इन अ स्मॉल कंपनी देर आर 40 मेन, म्हणजे 40 पुरुष आहेत अँड 30 वुमेन, म्हणजे 30 स्त्रिया आहेत. फाइंड द रेशियो ऑफ नंबर ऑफ मेन टू नंबर ऑफ वुमेन अँड नंबर ऑफ वुमन टू नंबर ऑफ मेन. पहिल्यांदा दोन रेशिओ काढायचे आपल्याला. पहिल्यांदा नंबर ऑफ मेन टू नंबर ऑफ वुमेन, मग वरती लिहूया मेन, खाली लिहूया वुमेन. आता मेन किती आहेत, 40, वुमेन किती आहेत, 30. आता ह्याला रिड्यूस करायचं म्हटल्यानंतर डिवाइड कशाने करावं लागणार दोघांना, पण 10 ने. 10 4 40, 10 3 30. मेन टू वुमेन रेशो किती आला, 4:3. आता काढायचं आपल्याला नंबर ऑफ वुमन टू नंबर ऑफ मेन, म्हणजे वुमन वरती घ्यायचं, मेन खाली घ्यायचं. वुमेन आहेत 30, मेन आहेत 40, दोघांना 10 डिवाइड करायचं. 10 3 30, 10 4 40, रेशो किती आला, 3:4. ओके, तर अशा पद्धतीने हा आजचा ब्रिज कोर्स करायचा होता. थँक्यू.